आणि आता बातमी आहे नीट परीक्षेच्या आरोप प्रत्यारोपांवरची. नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन असणं हे दुर्दैवी आहे. त्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. मग सरकार काय झोपेत आहे का असा सवाल विधानसभेत नाना पटोलेंनी सरकारला विचारलाय. सरकारनं तातडीनं कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय. पण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये नीटचा पेपर लीक होणं, त्या पद्धतीचे आरोपी या राज्यात सापडणं, या सगळ्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना राज्य सरकार झोपेत होतं का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. मुलांचं आयुष्य बर्बाद झालं, मग व्यवस्था का झोप व्यवस्था संपल्यात का महाराष्ट्रातल्या? आमचा हा प्रश्न अध्यक्ष महाराज हा गंभीर प्रश्न आहे, हा हेतू आरोपाचा प्रश्न नाही आहे. आम्ही पण मागे त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होतो तेव्हाही पुण्यामध्ये काय घटना झाल्या हेही आपल्या मला सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच आणि जसं त्यांनी सांगितलं सन्माननीय नाना पटोलेंनी की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात, त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्या बद्दलचा, त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे.